आज आपण चक्रवाढ व्याजाबद्दल शिकूया अशा अनेक स्थिती आहेत जेव्हा आपल्याला आपल्याकडे असलेल्या पैशांपेक्षा जास्त पैशांची गरज असते उदाहरणार्थ एखाद्या व्यापाराला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दुकानदाराला नवीन सामान खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला नवीन बियाणे आणि शेतीमाल खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसतात अशा परिस्थितीत ते बँक पोस्ट ऑफिससारख्या संस्था किंवा कोणत्याही कर्ज देणाऱ्या व्यक्तीकडून पैसे कर्जरूपात येतात आपण घेतलेल्या किंवा दिलेल्या कर्जाच्या रकमेला मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल म्हणतात कर्ज देणारा लेंडर आणि कर्ज घेणारा बोरोअर काही अटींवर सहमत असतात जसे की परत देण्याच्या वेळी मुद्दलासह किती अतिरिक्त रक्कम द्यावी लागेल इत्यादी आपण ह्या अतिरिक्त रकमेला व्याज म्हणजे इंटरेस्ट म्हणतो व्याज सहसा विशिष्ट कालावधीसाठी मुद्दलाच्या टक्केवारीनुसार दिले जाते उदाहरणार्थ एका वर्षासाठी म्हणजे मुद्दलाच्या प्रत्येक रुपयांना एका वर्षासाठी रुपये व्याज दिले जाईल मुद्दल आणि व्याज मिळून परत करण्याच्या एकूण रकमेस रास म्हणजे अमाऊंट म्हणतात जेव्हा आपण बँकेत पैसे जमा करतो तेव्हा बँक देखील आपल्याला त्यावर काही व्याज देते जे मुदत आणि व्याजदरावर अवलंबून असते जेव्हा आपण व्याजाबद्दल बोलतो तेव्हा हे दोन प्रकारचे असते सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट आणि चक्रवाढ व्याज कंपाउंड इंटरेस्ट मागच्या इयत्तेत आपण सरळ व्याज शिकलो चला यावर पुन्हा चर्चा करूया समजा आपण दोन वर्षांसाठी वर्षाकाठी दहा टक्के दराने बँकेकडून एक हजार रुपये कर्ज घेतले आहे या स्थितीत सरळ व्याज किती आहे, आहे। हे शोधूया येथे व्याजदर वार्षिक दहा टक्के आहे म्हणजेच शंभर रुपयांवर एक वर्षाचे व्याज हे दहा रुपये आहे अशा प्रकारे एक वर्षासाठी एक रुपयावरील व्याज दहा भागिले शंभर रुपये असेल त्याचप्रमाणे एक हजार रुपयांवर एक वर्षासाठीचे व्याज दहा भागिले शंभर गुणिले एक हजार बरोबर शंभर असेल एक वर्षासाठी सरळ व्याज शंभर रुपये असल्याने दोन वर्षाचे व्याज होईल दोन गुणिले शंभर बरोबर दोनशे असेल सरळ व्याज आपण आय बरोबर पी गुणिले आर गुणिले टी भागिले शंभर या सूत्राने देखील मिळवू शकतो जिथे आय सरळ व्याज आहे पी मुद्दल आहे आर व्याज दर आहे आणि टी मुदत आहे ह्या प्रकारे आय बरोबर हजार गुणिले दहा भागिले शंभर गुणिले दोन बरोबर दोनशे अशा प्रकारे व्यापाराने परत केलेली रक्कम म्हणजे रास ए असेल मुद्दल अधिक व्याज बरोबर एक हजार अधिक दोनशे बरोबर एक हजार दोनशे असेल तर आज आपण व्याजाबद्दल शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण चक्रवाढ व्याज शिकूया